मराठा आंदोलक मंगेश साबळेंनी गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडली, त्यावरून आता जरांगे विरुद्ध साबळे असा सामना सुरू झाला. जरांगेंनी माझी जात काढल्यानं दुःख झाल्याचं साबळे म्हणाले, तर साबळेंनी सदावर्तेंनाही पुन्हा इशारा दिला. पाहूया. कोणत्या समाजाचा असो, माणूस समोरचा किंवा करणाराही कोणत्या समाजाचा असो, मराठ्यात माणूस की जिवंत आहे, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. मनोज चरांगी पाटलांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा मला ठेच पोहोचलेली आहे. त्या सदावर्तेंनाही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो, यानंतर जर का मराठ्याच्या नांदाला लागलात बेटांनो, तर याद राखा ही गाठ मंगेश साबळेशी. हा कोण आहे मंगेश साबळे? मी ओळखत नाही. गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्या फोडल्यानंतर जरांगेंनी तोडफोड करणारे आपल्याला माहित नाही, कोणत्याही समाजाचा असो तोडफोडीचा समर्थन करत नाही अशी प्रतिक्रिया दिली. त्यावरून तोडफोड करणारे मराठा आंदोलक मंगेश साबळेंनी जरांगेंवर नाराजी व्यक्त केली. मी मराठाच असून जरांगेंनी माझी जात काढली हे वेदना देणार असल्याचं साबळे म्हणालेत. कोणचा काय प्रकार फकरा झालाय हे आम्हाला माहित नाही. अधिकृत आम्ही आताच उठलो, झाला असत तर तो कोणत्या समाजाचा करणारा असो, कोणत्याही समाजाचा करणारा असो, होणाराही कोणत्या समाजाचा असो. काही प्रकार घडलाय त्या घटनेचा तुम्ही समर्थन करताय का? अहो, मी मोगाशीच सांगितलं की कोणत्या समाजाचा असो, माणूस समोरचा किंवा करणाराही कोणत्या समाजाचा असो, मराठ्यात माणूस की जिवंत आहे, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. मनोज चरांगी पाटलांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा मला ठेच पोहोचलेली आहे, कारण माझा आई बाप सगळे मराठा आहेत. मराठा समाजातील मी घरावर तुळशीपत्र ठेवून हे काम करतोय. सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांना मी देव मानतो. सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गावागावात जाऊन आम्ही सभा घेतल्या. सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या रेकॉर्ड ब्रेक सभेसाठी 100 गाड्या मी माझ्या तालुक्यातून केल्या. माझ्या समाज बांधवाला घेऊन 9-10 किलोमीटर पायी चालत घामाने ओलं गज घेऊन त्या सभेला आम्ही पोहोचलो. स्टेजवर मी मनोज जरांगे पाटलांच्या त्या स्टेजवर तिथं होतो आणि सन्माननीय मनोज जरांगे पाटील म्हणताय, मी याला ओळखत नाही, हा मराठ्याचा आहे की नाही तपासावं लागेल. ही खूप अपमानजनक, खूप लागलेली गोष्ट ही मला आहे. अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केलं, पण आता मंगेश साबळेंनीही पुढच्या 2 दिवसात आपणही प्राणांतिक उपोषण करणार असल्याचं म्हटलंय. अन्नत्याग, पाणीत्याग ते सदावर्तेंनी सांगितलंय, तसं प्राणांतिक उपोषण करायला बसणार आहे. पुढच्या 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन मी सांगणार आहे आणि संभाजीनगर मध्येच मी उपोषणाला बसणार आहे. कसं मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, कसं मराठ्यांना शासन सन्माननीय मुख्यमंत्री आरक्षण देत नाही हे आम्ही आता बघू. मंगेश साबळेसह तिघांची जामिनावर सुटका झाली, मात्र यापुढे नादाला लागलात तर गाठ आपल्याशी आहे असा इशारा साबळेंनी पुन्हा सदावर्तेंना दिला. त्यानंतर ही चेतावणी आहे, जो समाजाच्या विरोधात वक्तव्य करेल त्याला असा चपराक देण्यात येईल. त्या सदावर्तेंनाही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो, यानंतर जर का मराठ्याच्या नांदाला लागलात बेटांनो, यानंतर का 5 कोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांवर एक शब्द जर का बोललात, तर याद राखा ही गाठ मंगेश साबळेशी पूर्ण मराठा समाजाशी आहे हे तुम्ही त्या सदावर्तेंना जाऊन सांगावं, विचारावं. मी म्हणतो की ते किंमत सुद्धा देण्याची गरज नाही, मामूली म्हणतो मी, कालही म्हणलं मी, हे सगळं असं जे वर्तन आहे त्यांनी आई वडिलांचे विचार केले पाहिजेत, कुटुंबाचा विचार केला पाहिजे, थोडं ज्ञानार्जन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. हा कोण आहे मंगेश साबळे? मी ओळखत नाही, कारण ही जी अशी जी मुलं असतात पोरकट, मी पोरकट म्हणेल, मला कुणीतरी सांगितलं की त्यांच्या आईसुद्धा खूप व्याकुळतेने चॅनलवर बोलत होत्या. ही पोरकट मुलांना कळत नाही की ते कायदा हातात घेतल्याच्या नंतर काय होऊ शकतं. जो माणूस 5 कोटी समाज असलेल्या समाजाची माथी भडकवतो, त्यांना माजुरा म्हणतो, त्यांना आरक्षण मिळूच देणार नाही म्हणतो, त्यांच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक सभेला जत्रा म्हणतो, हे हिंसक नाही वाटत का? हे हिंसक आहे आणि या सगळ्या गोष्टीला ते स्वतः जिम्मेदार आहेत. विध्वंस करतो, मारतो, तोडफोड करतो, गाव बंद करतो, शाळा बंद करतो, हे मागासलेपणाचं लक्षण नाही आहे. हे मागासलेपणाचं लक्षण नाही आहे. हे लक्षण कशाचं आहे? हे लक्षण आपण श्रेष्ठ आहोत, आपण
स्ट्रॉंग आहोत, मसल पावर्ड आहोत, ह्या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयात आलेल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटतंय की ह्या गोष्टींमध्ये रिझर्वेशन मिळणार नाही आहे. मंगेश साबळे यांनी नितेश राणेंनाही उत्तर दिलं. सदावर्तेंच्या गाड्या फोडण्याआधी हे तरुण उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर होते असा आरोप नितेश राणेंनी केला होता. सदावर्तेंच्या गाडीवर जो हल्ला झाला ती मुलं माझ्या माहितीअनुसार काल मातोश्रीवर होती. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपास करण्यात यावे, त्यांचे टॉवर लोकेशनचा तपास व्हावा. काल अगर ती मातोश्रीवर होती आणि आज सकाळी अगर ते सदावर्तेंची गाडी तोडतात आणि सकाळी गाडी तोडत असताना तिथे कॅमेरा कसे उपस्थित असतात, म्हणजे हे प्रिनियोजित कट होतं का, ठरून झालेला कार्यक्रम होता का? मी मातोश्रीवर नव्हतो, माझ्या आईची आण खाऊन सांगतो मी मातोश्रीवर नसतो आणि या गोष्टीला आपण नव्हतो. या गोष्टीला आपण राजकारण वळण देऊ नये. कुठल्याही राजकीय पक्षाशी, कुठल्याही राजकीय भानगडीशी माझा संबंध नाही. माझ्या मराठा समाजाचे तरुण आत्महत्या करता आहेत, सरकार याच्याकडे लक्ष द्यायनं यासाठी केलेलं हे कृत्य आहेत आणि आमच्या जखमेवर सदावर्ते मीठ टाकताय म्हणून आमच्या भावनेचं या ठिकाणी उद्रेक आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या बंगल्यावर, घरावर, कुठल्याही त्यांच्या फोनवर आमचं बोलणं झालेलं नाही. आमचे कॉल रेकॉर्ड सगळं पोलिसांनी तपासावेत. तर सदावर्तेंनी पुन्हा जरांगे पाटलांवर लीडरशिप मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली. जरांगे पाटील कन्फ्युज असून एकीकडे सुप्रीम कोर्टात मराठा मागास असल्याची क्युरेटिव्ह याचिका आणि दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागता असं सदावर्ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल मान्य नाही का? एक कसंही द्या, कसं द्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन मराठा मागास असल्याच्या बाबतची दुसऱ्या बाजूला ओबीसी टाका, एका बाजूला मराठ्यांसाठी मराठा आरक्षण म्हणून क्युरेटिव्ह, दुसऱ्या बाजूला ओबीसी टाका. हे सगळं ही जमलिंग आहे. हे मी असं म्हणेल की हे कन्फ्यूज आहात. मी असं म्हणेल की मी हे लीडरशिपसाठीची तडफड आहे. मग त्या कालच्या पोरकट पोराची असो की जरांगे पाटील जर तात्विक गोष्ट करणार नसेल तर यांच्या गोष्टीला सुद्धा मी असं म्हणेल की ही सुद्धा तात्विक गोष्ट नाही आहे. ज्या क्युरेटिव्ह याचिकेचा उल्लेख सदावर्तेंनी केला ती याचिका सुप्रीम कोर्टानं मान्य केली आहे. आता सरन्यायाधीश त्यावर कधी सुनावणी घेतात याकडेही नजर आहे. कारण रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळेल का, त्यासाठी क्युरेटिव्ह याचिका ही शेवटचा किरण आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.